पाच पेशी विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान या संदर्भातला भाग पाहत असताना यामध्ये पेशी मूल पेशी या कुठे आढळतात आणि कशा स्वरूपाचं काम करतात कशा प्रकारे कार्य करत असतात त्या आपल्या शरीरातील असणाऱ्या ह्या नाडीच्या ठिकाणी अस्थिमध्येतील असणाऱ्या ठिकाणच्या पेशी त्यानंतर गोरखपुटीतील असणाऱ्या भ्रूणाच्या ज्या पेशी आहेत यांची नमुने ही मूल पेशीकरिता वापरले जातात आणि या पेशी वेगवेगळ्या प्रकारचे ऊती तयार करू शकतात विविध प्रकारचे कामे करू शकतात यालाच काय म्हटलं जातं याला मूल पेशीचं विभेदन असं म्हटलेलं आहे मूल पेशीची विभेदन म्हणजे काय परंतु हा भाग आपल्याला नसल्या कारणानं हा बोलून ती आपण घेतला नाही पण एकदा ऊती तयार झाल्या की त्या पेशी फारशा स्वतः सारख्या इतर पेशीची निर्मिती करू शकतात इतर पेशी तयार करू शकतात शरीरातील विविध भागातील ह्या पेशी बऱ्याचशा काळापर्यंत ह्या राहतात जसे की आईच्या गर्भाशयामध्ये गर्भ ज्या नाळेत जोडला जातो त्या नाळेमध्ये असणाऱ्या पेशी ज्या असतात त्या कोणत्या पेशी असतात त्या मूल पेशी असतात भ्रूणाच्या कोरकुटी या अवस्थेतही मूल पेशी असतात पूर्ण वाढ झालेल्या सजीवामध्ये अस्थिमज्जा म्हणजे रेड बोन म्हणतो आपण त्याला या ठिकाणी ह्या असतात त्याच्यानंतर मेंदू ऊती यामध्ये सुद्धा मूल ऊती असतात रक्त यामध्ये सुद्धा काय असतात मूल ऊती असतात म्हणजे याचा अर्थ असा आहे की मूल ऊतीची स्त्रोत कोणते तर मूल ऊतीचे स्त्रोत आपल्याला विचारला जाणारा जो प्रश्न आहे तो यावरती विचारला जातो परंतु याचा संदर्भ आपल्याला वर दिले असताना जतन करत असताना याचा उल्लेख केलेला आहे म्हणून तो भाग आपल्याला कमी केलेला आहे त्यानंतर मूल पेशी वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती तयार करणे व अवयवाचा ऱ्हास झाला असेल तर तो अवयव पुन्हा मिळवता येतो याचं एक कार्य आहे मूल पेशीचं कार्य काय तर गमावलेला अवयव पुन्हा एखाद्या अवयवाचा ऱ्हास झाला असेल तर तो अवयव पुन्हा काय करता येतो निर्माण करता येऊ शकतो ही जे काय आहे हे पेशी विज्ञानाचं यश आहे आणि पेशी विज्ञानामुळे शक्य झालंय जैव तंत्रज्ञानाने आज शक्य झालं आहे की मूल पेशीचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती तयार करतात आणि तसंच ऱ्हास पावलेल्या भागाची पुन्हा निर्मिती करता येऊ शकते अशा प्रकारचा जो काही भाग आहे तर हा भाग आपल्याला मूल ऊतीची स्त्रोत हा सांगतो मूल वृत्तीचे विभेदन म्हणजे काय असे दोन प्रश्न यावरती विचारले जातात परंतु हा भाग आपल्याला कमी झालेला आहे वगळला आहे म्हणून आपल्या यावरती प्रश्नाचा विचार करायचा नाही चला पुढे बघूया आपण मूल पेशीचे संशोधन यामध्ये आपण पाहतो क्लोनानंतर म्हणजे क्लोनिंग की प्रक्रिया झाल्याच्या नंतर आता क्लोन काय भानगडे क्लोन कशा संबंधी आहे तर हा मुद्दा समजून घ्या म्हणजे एखाद्या प्राण्याची किंवा वनस्पतीचा क्लोन केला जातो म्हणजे क्लोन म्हणजे कॉपी तयार करणं म्हणजे सजीवाची कॉपी तयार करणं प्रयोगशाळेमध्ये वनस्पतीच्या कॉप्या तयार करतात म्हणजे हुबेहूब प्रतिकृती तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे क्लोन मग ती वनस्पती असो वा प्राणी असो प्राणी व वनस्पतीचा क्लोन तयार केला जातो आणि क्लोन सर्वप्रथम हा जो क्लोन तयार केला पहिली महिला जी होती दुर्गाचा क्लोन तयार हे संशोधन केलं होतं म्हणजे एखाद्या व्यक्तीसारखा किंवा एखाद्या प्राण्यासारखा हुबेहूब जशाच्या तसा प्रयोगशाळेत प्राणी तयार करणे याला आपण क्लोनिंग म्हणतो आणि ही क्लोनिंगची प्रक्रिया जेव्हा केली होती याचा संदर्भ आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे तो पान क्रमांक आपल्या पाठ्यपुस्तकाचा पान क्रमांक जो आहे तो दिलेला जो आहे तो म्हणजे 95 यामध्ये ते मला दिलेला भाग आहे बघा बघू शकता तुम्ही 5 जुलै 1996 रोजी स्कॉटलँड या ठिकाणी क्लोनिंग तयार केलं होतं आणि क्लोनिंग जे आहे यामध्ये डॉली मेंढी तयार केली होती आणि ही डॉली मेंढी जी आहे ही स्कॉटिश मेंढी होती म्हणजे लक्षात घ्या क्लोनिंग हे केलेलं कुठं केलं तर स्कॉटिश मेंढीच्या प्रजातीतील असणारे म्हणजे स्कॉटलँडमध्ये स्कॉटिश मेंढी होती आणि ह्या स्कॉटिश मेंढीचं शरीरातलं स्त्रीबीज काढून घेतलं म्हणजे त्यामध्ये केंद्र काढून त्या जागी फिनडॉसे नावाच्या जातीच्या मेंढीच्या स्तनातील पेशी काढून घेतली आणि ह्या पेशीच्या बीजातील स्कॉटिश मेंढीच्या गर्भाशयात वाढ करून घेतली आणि नंतर जन्माला आली ती म्हणजे डॉली मेंढी ही डॉली मेंढी कशी होती बरं
ही डॉली मेंढी ही हुबेहूब हुबेहूब तिच्या मातीसारखी होती, म्हणजे जशाची तशी ही या मेंढीचं वैशिष्ट्य होतं की तिच्या शरीरामध्ये स्कॉटिश मेंढीचं कोणतेही वैशिष्ट्य त्या मेंढीमध्ये नव्हतं, म्हणजे ती जी होती तिच्या पिल्लांना जन्म देऊन डॉली मेंढी नंतर ती काही दिवसांना मृत सुद्धा पावली गेली, म्हणजे ही सशक्त नव्हती. ती 14 फेब्रुवारी 2003 ही काय झाली, मरण पावली गेली. अशी ही डॉली मेंढी जी होती, त्या डॉली मेंढीचा संदर्भ दिला. मग क्लोनानंतर कशानंतर, क्लोनानंतर जी पेशी पेशीचं संशोधन झालं त्यामध्ये पुढची जी क्रांती आहे, म्हणजे पहिली क्रांती म्हणजे आपण म्हणूया क्लोनिंग, आणि दुसरी क्रांती जी आहे जैवतंत्रज्ञानातील पुढची क्रांती काही घटना म्हणजे काय, ती आहे मूल संशोधन. म्हणजे जैवतंत्रज्ञानाचे पहिलं संशोधन होत ते म्हणजे क्लोन, आणि क्लोनिंगच्या नंतरच अपडेट पुढचं असलेलं नवीन संशोधन ते म्हणजे आहे मूल पेशीचं संशोधन. आणि ह्या मूल पेशीचं संशोधनामध्ये याचं संपूर्ण वैद्यकीय शास्त्रामध्ये खूप मोठी परिवर्तन घडून आलं, आणि ह्या परिवर्तनामध्ये आणण्याची ही क्षमता ह्या मूल पेशीमध्ये आहे. मग ह्या मूल पेशी आपण कुठून मिळवतो, कुठे असतात, याचा आपण या अगोदर माहिती घेतलेली आहे. मग मूल पेशीचे प्रकार दोन पडतात. मग पहिला जो प्रकार आहे तो आहे भ्रूणीय पेशी. ती आहे भ्रूणीय पेशी, म्हणजे भ्रूणाच्या ठिकाणची असणारी भ्रूणीय मूल पेशी म्हणून आपण त्याला भ्रूणीय मूल पेशी. मूल पेशी लोक तक्ता पूर्ण करायला तुम्हाला येऊ शकतो भ्रूणीय मूल पेशी. त्याच्यानंतर आहे दुसरा प्रकार जो आहे, आता हा मूल पेशीचा जो प्रकार आहे हा स्त्रोताच्या आधारे होतो. लक्षात असू दे, हाय मूल पेशीची स्त्रोताच्या आधारे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे भ्रूणीय मूल पेशी, आणि दुसरा जो आहे तो म्हणजे वयस्क किंवा याला दुसरं एक नाव आहे प्रौढ, दुसराचं नाव आहे वयस्क आणि दुसरं नाव आहे त्याला प्रौढ मूल पेशी. अशा दोन पेशी, आणि या प्रौढचे स्रोतावरून परत परत तीन प्रकार पडतात, ते म्हणजे अस्थिमज्जा, मेदोती आणि रक्त, असे तीन प्रकारचे पडतात. तुम्हाला कोक तक्ता पूर्ण करायला हा ई, तर त्यामध्ये तुम्हाला काही कोर असतो रिक्त असेल आणि तुम्हाला पूर्ण करायचे. तर मूल पेशीचे स्त्रोताच्या आधारे पडणारे प्रकार हे ओक तक्ता पूर्ण करा, तुम्हाला असा प्रश्न असेल, हा प्रश्न तुम्हाला लिहिता आला. आता आपण पहिला मुद्दा जो पाहणार आहोत तो म्हणजे भ्रूणीय पेशी. आता भ्रूणीय पेशी म्हणजे स्त्रीयुग्मक आणि फुयुग्मक यांच्या संयोगानं फलन होतं, आणि फलनानंतर अंड्याचं विभाजन होतं, आणि विभाजन झाल्याच्या नंतर भ्रूणाचं विभाजन होतं, आणि भ्रूणाच्या विभेदनानंतर विभेदन होतं, आणि विभेदनानंतर म्हणजे गर्भधारणेच्या 14व्या दिवसाच्या अगोदर विशेषीकरणाची जी सुरुवात होते, ह्या विशेषीकरण होण्याच्या अगोदरच्या असणाऱ्या मूल पेशीला काय म्हणायचं, भ्रूणीय मूल पेशी असं म्हणतात. भ्रूणीय मूल पेशी म्हणजे काय, तर फलनानंतर म्हणजे स्त्रीयुग्मक आणि फुयुग्मक यांच्या फलनानंतर अंड्याचं विभाजन होत, आणि विभाजनानंतर त्याची सुरुवात रूपांतरण हे भ्रूण तयार होण्याकरिता होत असते, आणि भ्रूणाचे विभाजन होऊन त्याचे विभेदन होत, आणि विभेदनानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी एकाच प्रकारच्या पेशीपासून 220 प्रकारच्या पेशी निर्माण करण्याची क्षमता ह्या मूल पेशीमध्ये आहे. म्हणजे मूल पेशीमध्ये मानवी शरीरामध्ये महत्वाचा मुद्दा रिकाम्या जागा सुद्धा तुम्हाला असू शकते, मानवी शरीरामध्ये किती प्रकारच्या पेशी एकाच प्रकारच्या मूल पेशीपासून तयार होऊ शकतात, तर रिकाम्या जागासाठी असेल तुम्हाला सांगतो तो म्हणजे 220 प्रकारच्या पेशी ह्या मूल पेशीपासून तयार होऊ शकतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे अवयव आहेत, अनेक प्रकारच्या अवयवामध्ये असणाऱ्या पेशी आहेत, त्या पेशीची रचना वेगळी आहे, कार्य वेगळी आहे, परंतु त्या सर्वांना लावणारा अन्न घटक मात्र एकच आहे. म्हणजे भिन्न रचना आणि भिन्न
कार्य असणाऱ्या आपल्या शरीरातल्या असणाऱ्या आपल्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत त्या पेशी ह्या मूल पेशीपासून तयार झालेल्या आहेत. आणि मूल पेशी ही कशी तयार होत असते, मूल पेशी ही तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे श्रीमग कुयुग्मक यांचं जेव्हा संयोग होतो आणि संयोगानंतर फलनाची प्रक्रिया होते आणि फलनानंतर भ्रूण तयार होतो. परंतु फलनानंतर अंड्याचं विभाजन होतं, भ्रूण विभाजन होतं, विभेदन होतं आणि विभेदन होत असतानाच्या नंतर गर्भधारणा झाल्याच्या नंतर म्हणजे श्रीयुग्मक कुयुग्मक यांचा संयोग होतो तेव्हा गर्भाशयामध्ये हा गर्भ जो आहे हा भ्रूण हा हळूहळू वाढू लागतो. परंतु गर्भधारणा झाल्याच्या नंतर पासून तर पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा अकरावा बारावा तेरावा आणि चौदावा या दिवसाच्या कालावधीमध्ये फलन झाल्याच्या नंतर अंड्याचं विभाजन, विभाजनानंतर भ्रूणाचं विभाजन, भ्रूणाच्या विभाजनानंतर विभेदन होतं आणि विभेदन होऊन गर्भधारणेच्या 14 दिवसाच्या अगोदरची जी विशेषीकरण होतं म्हणजे विशेषीकरण होण्याच्या अगोदरची असणाऱ्या पेशींना काय म्हणायचं, भ्रूणीय पेशी म्हणायचं. म्हणजे भ्रूणीय पेशी म्हणजे काय तर फलनानंतर अंड्याचे विभाजन होते, विभाजनानंतर त्याचे रूपांतरण भ्रूणामध्ये होते आणि भ्रूणाची विभेदन होताना विशेषीकरणाच्या अगोदरच्या असणाऱ्या पेशीला काय म्हणायचं, भ्रूणीय मूलपेशी असं म्हणतात. भ्रूणीय मूलपेशीची व्याख्या, भ्रूण मूलपेशी म्हणजे काय तर हा मुद्दा आपण समजून घ्या. आता दुसरा जो पुढचा भाग जो आहे तो म्हणजे गर्भधारणा होते, विभेदन झाल्याच्या नंतर, विभेदन झाल्याच्या नंतर जी होते ती म्हणजे गर्भधारणेच्या 14 दिवशी पासून त्याच्या विशेषीकरणाला सुरुवात होते. विशेषीकरण म्हणजे नेमकं काय तर एकाच प्रकारच्या पेशी पासून मानवी शरीरामध्ये 220 प्रकारच्या पेशी तयार करण्याची ही जी क्षमता आहे ही क्षमता एकमेव अशी मूल पेशीकडे आहे हे संशोधनाअंती आपल्याला लक्षात आलेलं आहे. म्हणजे एकाच प्रकारच्या मूल पेशीपासून अनेक प्रकारच्या भ्रूण पेशीपासून अनेक प्रकारच्या पेशी उदयास येतात. मूल पेशीमध्ये अविभेदी प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या म्हणजे डुप्लिकेट तयार होतात आणि अशा पेशींना काय म्हणायचं, पालक पेशी म्हणतात. पालक पेशी म्हणजे काय, भ्रूण पेशीच्या नंतरचा दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे पालक पेशी म्हणजे काय. आपल्याला छोटे छोटे प्रश्न येऊ शकतात मूल संशोधन यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये मग प्रश्न काय कि स्त्रोताच्या आधारे भ्रूणाचे मूल पेशीचे प्रकार लिहा, मग तुम्हाला ते प्रकार लिहावा. त्याच्यानंतर मग भ्रूण पेशी म्हणजे काय, तो एक आहे. पालक पेशी म्हणजे काय, आता पालक पेशी म्हणजे काय तर मग आपल्याला ही संकल्पना इथं लक्षात आली पाहिजे की पालक पेशी म्हणजे काय तर मूल पेशी या अविभेदी प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या मानवी पेशीतली असणाऱ्या सर्व पेशींना, मानवी पेशीतल्या असणाऱ्या सर्व पेशींना काय म्हणायचं, पालक पेशी म्हणायचं. मग पालक पेशी कोणत्या, अविभेदी म्हणजे त्यांचं विभेदन होत नाही. त्याच्यानंतर काय, ज्यांच्या अंगी प्राथमिक स्वरूपाचे असतात, स्वतःसाठी पुनरावृत्ती करण्याची क्षमता असते अशा पेशींना काय म्हणायचं, पालक पेशी असं म्हणतात. पालक पेशी या संकल्पनेबद्दल तुम्हाला पुढचा मुद्दा लक्षात येईल की मूल पेशीच्या अंगी असलेल्या एक गुणधर्म आहे, मूल पेशीच्या अंगी असलेल्या गुणधर्म आहे काय म्हणायचं, मूल पेशीच्या अंगी असलेल्या मूल पेशींच्या, बघा लक्षात घ्या, मूल पेशींच्या पेशींच्या अंगी म्हणजे कोणते गुणधर्म आहेत की एकाच प्रकारच्या पेशीपासून मूल पेशीपासून अनेक प्रकारच्या विविध प्रकारच्या पेशी तयार करण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेला ज्या अंगी असलेल्या क्षमतेला काय म्हणूया, काय म्हणायचं, बहु काय म्हणतात, विधता. बहुविधता म्हणजे काय असा जर प्रश्न आपला, बहुविधता म्हणजे काय तर मूल पेशीकडे एकाच प्रकारच्या मूल पेशीपासून फलनंतर अंड्याचं विभाजन, भ्रूणाचं विभाजन होतं, विभेदन होतं, विशेषीकरण होतं आणि या विशेषीकरणानंतर
ज्या अनेक प्रकारच्या पेशी तयार करण्याची जी मूल पेशीकडची जी अंगी असलेली क्षमता आहे त्या क्षमतेला काय म्हणायचं बहुविधता असे म्हणतात. बहुविधता म्हणजे काय हा एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे, विचार करायचा आहे, त्यावरती प्रश्नाचं आपल्याला स्पष्टीकरण लिहायचं आहे. आणि त्यानंतर लक्षात घ्या 14व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते. 14व्या गर्भधारणेच्या 14व्या दिवसापासून विशेषीकरणाला सुरुवात होते आणि विशेषीकरणाला सुरुवात झाल्यानंतर निरनिराळ्या पेशी तयार होतात. त्या निरनिराळ्या पेशी कोणकोणत्या अस्थि म्हणजे हाडाच्या पेशी, यकृत पेशी म्हणजे यकृतातल्या असणाऱ्या पेशी, चेता पेशी म्हणजे संपूर्ण शरीरभर आपल्या चेतापेशीचं जाळं असतं, मेंदू आपला चेता पेशीने बनलेला असतो. त्याच्यानंतर इतरही पेशी आहेत ना शरीरातल्या, मग त्या पेशी कोणकोणत्या, श्वसन करणारी पेशी आहे, फुफ्फुसाच्या ठिकाणची पेशी आहे, गंध ओळखण्याकरताची पेशी म्हणजे चेता पेशी आहे. म्हणजे अशा अनेक पेशी ज्या आहेत ह्या अनेक निराळ्या पेशी, ह्या अस्थि पेशी असेल, त्यानंतर निकृत पेशी असेल, वचनाची पेशी असेल, चेता पेशी असेल, त्याच्यानंतर उत्सर्जन करणारी जी पेशी असेल, वक्काच्या ठिकाणची जी पेशी असेल म्हणजे रक्त गाळण्याची पेशी असेल, रक्तातून ऑक्सिजन वाहून नेणारी पेशी असेल, म्हणजे अशा हिमोग्लोबिन च्या पेशी, अशा अनेक प्रकारच्या ज्या पेशी येतात ह्या पेशी निराळ्या प्रकारच्या पेशी ह्या तयार होत असतात. आणि ह्या पेशी म्हणजे पहा म्हणजे विशेषीकरणाच्या अगोदर 5व्या ते 7व्या दिवशी जर आपण ही पेशी जर तयार काढून घेतली, आता पुढचं विशेष सांगायचं म्हणजे याच्या बाबतीत म्हणजे जर याला याची प्रयोगशाळेमध्ये जर आपल्याला वाढ करायची असेल तर ही कशी केली जाऊ शकते, तर प्रयोगशाळेमध्ये याची वाढ करत असताना 5व्या ते 7व्या म्हणजे विशेषीकरणाच्या अगोदरची पासून 5व्या ते 7व्या दिवशी गर्भधारणा झाल्याच्या नंतर, धारणेच्या नंतर म्हणजे फलनानंतर भ्रूणाची जी वाढ होते त्याच्यात 5व्या ते 7व्या दिवशी जर मूल पेशी आपण काढून घेतली आणि तिची वाढ आपण प्रयोगशाळेमध्ये जर केली, म्हणजे प्रयोगशाळेमध्ये करत असताना ती प्रक्रिया करायला लागते, तुम्हाला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे त्याला काय करतात त्याचं जंतुविरहित करणं, त्याला छोट्या छोट्या कुप्यांमध्ये ठेवलं जातं, त्याचं तापमान हे -135 ते 190° दरम्यान ठेवावं लागतं आणि विशेष पुन्हा यानंतर त्याला द्रवरूप नायट्रोजन मध्ये एवढं तापमान कमी करून आपल्याला त्यामध्ये द्रवरूप नायट्रोजन मध्ये ठेवावं लागतं. अशा प्रकारे जतन करून नंतर याच्यामध्ये त्याला इच्छित आपल्याला संकेत, त्याला म्हणजे रासायनिक जैवरासायनिक संकेत दिले, जैवरासायनिक संकेत दिल्याने इच्छित अवयव तयार करतात, म्हणजे किडनी असेल, वक्का असेल, त्याला वक्क म्हणतो. त्यानंतर आपल्या शरीरातले वेगवेगळे अवयव जे हे वेगवेगळ्या प्रकारचे अवयव इच्छित संकेतानुसार इच्छित पेशीमध्ये त्याचं रूपांतरण करता येतं आणि त्यापासून ऊती तयार करता येतात आणि ह्या ऊती तयार करून नंतर त्यापासून अवयव तयार करता येतो, इंद्रिय तयार करता येतो. म्हणजे अवयव गमावलेला अवयव तुम्हाला सांगितलं की बाबा मूल पेशीचा वापर करून काय करता येतो तर वेगवेगळ्या प्रकारचे ऊती तयार करता येतात. नंबर 1 नंबर 2 काय सांगितलंय की अवयवाचा ऱ्हास पावला असेल तर अवयवाचा ऱ्हास पावला असेल तर तो अवयव पुन्हा तयार करता येणं शक्य आहे. मग तो तयार कसा केला जातो तो प्रयोगशाळेमध्ये फलनांतर अंड्याचं विभाजन, भ्रूणाचं विभाजन, विभेदन, विभेदनाच्या अगोदर विभेदन झाल्याच्या नंतर म्हणजे 5व्या ते 7व्या दिवसापर्यंत असते ती मूल पेशी आहे भ्रूणीय पेशी, ही भ्रूणीय पेशी काढून नंतर प्रयोगशाळेमध्ये तिची वाढ केली जाते आणि त्याला जैव रासायनिक संकेत हा शब्द महत्वाचा आहे. काय जैव रासायनिक रासायनिक संकेत काय दिला जातो संकेत जैव रासायनिक संकेत देऊन इच्छित ऊती किंवा अवयव तयार करतो. इच्छित म्हणजे पाहिजे तो जो आपल्याला पाहिजे मिळवायचा आहे तो आपल्याला तयार करता येऊ शकतो. अशाला काय म्हटलेलं आहे आपण अशा ज्या पेशी आहेत त्या भ्रूणीय पेशीपासून तयार होतात म्हणजे पण याचं विशेषीकरण सुरू होण्याच्या अगोदरची गोष्ट आहे. म्हणजे 5व्या ते 7व्या दिवशी ही पेशी काढून प्रयोगशाळेमध्ये हिची जैवरासायनिक संकेत देऊन याच्यापासून काय करता येतं आपल्याला नवीन अवयव तयार करता येतो, नवीन ऊती तयार करता येऊ शकतात. ही प्रयोगशाळेमध्ये तयार करता येणारी जैव तंत्रज्ञानाची मूल संशोधन ही एक संकल्पना अद्ययावत आपल्याला आता सध्या ही अस्तित्वात असलेली ही पद्धती आपण आहे. आता दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे वयस्क पेशी. आता वयस्क पेशी म्हणजे काय
तर वयस्क विकसित व्यक्तीच्या शरीरातून मिळवलेली पेशी म्हणजे प्रौढ मूल पेशी म्हणजे काय तर वयस्क म्हणजे पूर्ण वाढ झालेल्या सजीवाची त्या शरीरातील असणारी जी पेशी आहे व्यक्तीच्या शरीरातून पेशी मिळवता येते आणि वयस्क व्यक्तीच्या शरीरातून मिळवणारे त्याचे प्रमुख स्रोत किती तर तीन स्रोत आहे मग पहिला स्रोत म्हणजे अस्थि मज्जेतून मिळवता येतात प्रौढ मूल पेशी कुठून मिळवतात तर अस्थि मज्जा मेदूती आणि रक्त यामधून या पेशी मिळवल्या जातात पहा त्यानंतर आता मूल पेशींचा उपयोग अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे मूल पेशीचे उपयोग आता मूल पेशीचे जे उपयोग आहेत ते उपयोग पहा या ठिकाणी तुम्हाला दोन या ठिकाणी मुद्दा पुढचा जो मुद्दा आपण पाहत आहोत तो म्हणजे मूल पेशींचे उपयोग पहा मूल पेशीचे उपयोग असा प्रश्न आहे हा प्रश्नाकडे पाहत असताना मूल पेशीचे उपयोग पाहत असताना मूल पेशीचे मुख्यत्वे करून दोन उपयोग पडतात पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे पुनरुज्जीवन पुनरुज्जीवन म्हणजे पुन्हा जीवन पुनरुज्जीवन असं पण म्हणूया पुनरुज्जीवन उपचार पुनरुज्जीवन उपचार हे आहे आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे अवयव रोपण त्याला ऑर्गन ट्रान्सप्लांट असं म्हणूया आपण ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन बऱ्याचशा व्यक्तीच्या शरीरामध्ये अवयव निकामी होतात मग निकामी अवयव कोणते काहींचं यकृत निकामी होतं यकृत बदललं जातं काहीच्या शरीरातली किडनी ही निकामी होते ती बदलली जाऊ शकते आपल्या शरीरामध्ये असे अनेक अवयव आहेत की जे आपल्याला बदलता येतात की जे निकामी झालेले अवयव जे आहेत डोळे हृदय स्वादुपिंड मूत्रपिंड त्वचा हाडे असे आपल्या शरीरामध्ये जवळपास 14 अवयव हे ट्रान्सप्लांट होऊ शकतात ट्रान्सप्लांटेशन होऊ शकतं म्हणजे आपल्याला हे देतात म्हणजे अवयव रोपण करण्यासाठी अवयव दान द्यावं लागतं पहिलं मात्र हे अवयव दान आपण पुढच्या तासिकेला पाहणार आहोत पुनरुज्जीवन उपचार जे आहे हा एक त्याचा आता पहिला प्रकार आपण समजून घेऊया हा आपण याला अ म्हणूया याला हा ब म्हणूया याचे दोन प्रकार पडतात हा एक उपप्रकार एक आहे त्याच्यानंतर हा दुसरा प्रकार आहे तर पुनरुपचारमध्ये दोन प्रकार पडतात एक आहे सेल थेरपी एक आहे सेल थेरपी यामध्ये मधुमेह आणि यामध्ये आपण मधुर यामध्ये सेल थेरपी हा असा एक प्रकार आपण इथं लिहूया वॉटलेस हा भाग आपण पुन्हा पहिला आहे सेल थेरपी आता सेल थेरपी मध्ये आपल्याला काय काय येऊ शकतं सेल थेरपी कशासाठी मधुमेह हा ज्याने अगोदरले असतात इथं आपल्याला नाव तुम्ही चेंज केलं तरी चालत इकडे तिकडे तिकडे इकडे असं काय हा कोणी कोणी आवय इथं देऊन इथं ते खाली देऊ शकतात आपण ते पहिले लिहित मधुमेह आहे त्याच्यानंतर हृदय विकाराचा झटका हृदय विकाराचा झटका यासाठी सेल थेरपीसाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो पुनरुपचार म्हणजे पुन्हा नव्यानं उपचार करता येतो पुन्हा नवीन जीवन हा जगू शकतो त्यानंतर अल्झमायरचा आजार होऊ शकतो त्याला दूर करता येऊ शकतो कंपवात त्याला पार्सनिक आजार असं म्हणतात कंपवात यासारख्या उपचारासाठी सेल थेरपी उपयुक्त असते सेल थेरपी त्याच्यानंतर यामध्ये ब जो आहे तो म्हणजे ॲनिमिया हा एक आहे
रोग आहे जसे की वारंवार काहींना रक्त द्यावं लागतं. पा की काही या रोगामध्ये लागणारा रक्त पेशी तयार करण्यासाठी रक्त पेशी तयार होण्याकरता ह्या अनिमिया सारखा आजार आहे. ल्युकेमिया आहे, ल्युकेमिया ल्युकेमिया. आणि तिसरा जो आजार आहे तो म्हणजे थॅलेसेमिया. काय आहे? थॅलेसेमिया. यासारख्या आजाराकरिता म्हणजे रक्त बरणच्या आजाराकरिता म्हणजे अॅनिमिया असणाऱ्या व्यक्तींना वारंवार रक्त द्यावं लागतं लहान म्हणा. म्हणून वारंवार आपल्याला रक्तदान करा, रक्तदान करा आपलं असं म्हटलं जात. मग अॅनिमिया सारख्या ल्युकेमिया सारख्या सेल थेरपी यामध्ये सेल थेरपीमध्ये यामध्ये रक्तपेशी बनवण्यासाठी आपल्याला हा पुनरुपचार करावा लागतो. पुनर्जीवन त्या व्यक्तींना द्यावं लागतं, त्यासाठी पुनरुपचारासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो. त्यानंतर आहे मूल पेशीचा दुसरा उपयोग जो आहे तो म्हणजे हृदय अवयवरोपण. आता अवयवरोपणामध्ये कोणकोणते अवयव रोपण करता येतात? यामध्ये रोपण करता येणारे अवयव कोणते? यकृत आपल्याला रोपण करता येतं. त्यानंतर दुसरं आहे किडनी, आपण त्याला वक्र म्हणतो किडनी. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे डोळे, दान देता येणारे अवयव आहे की नाही. त्यानंतर आपण हृदय. त्याच्यानंतर आहे मूत्रपिंड म्हणजे किडनी. त्यानंतर पा त्वचा. यासारख्या अवयवाचं रोपण म्हणजे करता येईल मानवी शरीरामध्ये करता येईल. मग याकरिता मूल पेशीचा या ठिकाणी हा उपयोग आपल्या या ठिकाणी दिलेला आहे. यानंतरचा जो राहिलेला भाग जो आहे आपण 89 पान नंबरचा हा भाग आपण कम्प्लीट केला. आता यानंतरचा जो भाग आहे आपण पुढच्या तासी केला हा 12 तर